जय हनुमान कुस्तीगीर संघाच्या वतीनं नितळस येथे रायगड कुस्ती प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 6 आणि 7 मार्च दरम्यान ही स्पर्धा जांभुळेश्वर मैदानात रंगली. या कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झालं. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक हरेश केणी, माजी पैलवान बाळराम काटे, परशुराम गोंधळी, रुपेश पावशे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मी इथं जय हनुमान तालीम संघ नितळस यांचं मी इथं मी अभिनंदन करतो. पनवेल महानगरपालिकेतर्फे या आपल्या सध्या सर्वांच्या परिसरामध्ये इथे क्रीडा स्पर्धांच्या बद्दलचं आणि या खेळाडूंच्या साठी एक चांगलं वातावरण तयार व्हावं यासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे नेहमीच प्रयत्न करत असतात आणि त्याच्या अंतर्गतच आम्ही लवकरच कळंबोलीमध्ये तिथे एक मोठा कुस्तीचा आम्ही इथं स्टेडियम आम्ही उभा करणार आहोत. त्याच्यामुळे कुस्तीला या इथे कोकणामध्ये अत्यंत महत्वाचं असं स्थान तिथं प्राप्त होऊ शकेल. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती खेळली जाते, परंतु त्याला एक साधं चांगल्या प्रकारे या इथे एक साधं क्रीडा संकुल उपलब्ध नसल्यामुळे नेहमीचे साधं आपले जे क्रीडा शिबिरं असतात किंवा त्याच्याबरोबरच्या स्पर्धा असतात या स्पर्धांना एक चांगलं असं साधं इथं स्थान प्राप्त होत नाही. मला याची पूर्ण माहिती आहे की असोसिएशन ज्या प्रकारे कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित करत असते अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारच्या होत असतात आणि त्याच्यामुळेच या बातीतून मुंबई विद्यापीठ गाजवणारे असे कुस्तीचे अनेक खेळाडू हे इथे तयार झालेले आहेत, घडलेले आहेत. परंतु आता आपल्या प्रयत्नांना एक चांगला प्रकार चांगला आकार इथं प्राप्त व्हावा यासाठीच आम्ही सर्वजण आम्ही इथे पूर्ण प्रयत्न करत आहोत. आम्हाला या इथे आयुक्तांनी इथं कबूल केलेलं आहे आणि त्याच्यानुसार पुढील वर्षभरामध्ये आपल्याला एक अतिशय सुंदर असं स्टेडियम इथे कळंबोलीमध्ये उभं राहताना आपल्याला दिसेल आणि त्याचा फायदा सर्व खेळाडूंना आणि विशेषतः या कोकणाच्या पनवेलच्या क्रीडा संस्कृतीला होऊ शकेल असा मला इथे विश्वास वाटतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.